महापालिकेच्या वतीने 29/7/2020 रोजी मिशन बिगेन अगेन या महाराष्ट्र शासनाच्या काढलेल्या निर्णयाप्रमाणे महानगरपालिकेला अधिकार देण्यात आला होता. त्याप्रमाणे नॉन एसेन्शियल दुकानं खोलण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट आदरणीय महापौर मॅडमच्या आणि माननीय आयुक्त साहेबांना केली होती. त्याप्रमाणे आमदार विजयकुमार देशमुख साहेब, सुभाष देशमुख साहेब यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं. दत्तामामा भरणे पालकमंत्री यांना बी आम्ही निवेदन पाठवलं होतं. त्याप्रमाणे आज एक सकारात्मक निर्णय आज झाला आहे. पक्षनेता श्रीनिवासजी कर्ली साहेब, शिवानंदजी पाटील साहेब, माननीय आयुक्त श्री पी शिवशंकर साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ह्या सोलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी आणि सोलापूरचा व्यवसाय वाढावा आणि त्यासाठी जो आज निर्णय सकारात्मक निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. 19 तारखेला जेव्हा पवारसाहेब आले होते, शरद पवारसाहेब, त्यावेळेस आम्ही एक मागणी केली होती की प्रत्येक 11 जिल्ह्याला वेगवेगळा निर्णय घेण्याचा अधिकार लोकल अथॉरिटीला द्या, म्हणजे इथली परिस्थिती बघून ते निर्णय घेऊ शकतील. त्याप्रमाणे आज हा निर्णय झाला आहे. मुंबई चालू झालं आहे, पुणे चालू झालं आहे, अमरावती चालू झालं आहे, अकोला झालं आहे, सोलापूर झालं आहे आणि उद्या परवा औरंगाबाद वगैरे होईल. हळूहळू मिशन बिगेन अगेन पुनश्चारी ओम जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अर्थचक्र सुरू करण्याचं काम चालू झालं आहे. त्याबाबत आमची जबाबदारी आता वाढली आहे. सरकारने सांगितलं होतं की आम्ही लॉकडाऊन आणि किंवा हे चालू करण्याचं आहे की लोकांच्या जीवाची काळजी घ्यायचं आहे, आपलं डेथ रेट कमी करायचं आहे, कोरोनाला आटोक्यात आणायचं आहे. त्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने निर्णय घेऊन 10 दिवसाचा लॉकडाऊन घेतला होता. त्याला आम्ही सहकार्य केलं, लेखी पत्र देऊन सहकार्य केलं आणि त्याचं आम्हाला समाधान वाटतं की शासनाने आमचं ऐकलं, प्रशासनाने त्याबद्दल निर्णय घेतला. हा एक सकारात्मक निर्णय म्हणून सगळ्या सोलापुरात मेसेज जाईल आणि आमची तेवढी जबाबदारी वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं, त्यानंतरनं मास्क वापरणं आणि लोकांमध्ये मिक्स न होता सॅनिटायझरिंग वापरायचं हे काम आम्ही करू. व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सांगू, त्यानंतर पार्किंगच्या आपल्या इथं प्रॉब्लेम आहे, लोकांना सांगून हरेक ठिकाणी जिथं मोठं दुकानं आहे तिथं वॉचमन ठेवायला सांगितलेलं आहे आणि लहान दुकानामध्ये नियमाप्रमाणे काम करू. प्रशासनाला जास्तीत जास्त डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या खाली अधिकार आहेत, त्या अधिकाराची पूर्ण कल्पना आम्ही व्यापाऱ्यांना देऊ आणि मी आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑफिसला महापौर मॅडम यांनी भेट द्यावं आणि आम्हाला जे तुम्ही आज सहकार्य केलं आहे, महानगरपालिकेने मोठं मन करून आज बिगर जीवनावश्यक वस्तूचे असलेले नॉन एसेन्शियल कमोडिटीचे दुकानं सुरू करण्याचा निर्णय उद्या मॉलसोबत घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यामध्ये एक समाधान व्यक्त करायचं. मी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चरच्या वतीने मी माझे अध्यक्ष धवलभाई शाह, खजिनदार निलेशभाई पटेल व संचालक चेतन बापना यांच्या वतीने महानगरपालिकेचं मनपूर्वक आभार मानतो. माननीय आयुक्त साहेब व त्यांच्या सर्व टीमचं, आदरणीय पंकजी जावळे साहेब आहे, अजय सिंग पवार साहेब आहे, यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि आमचे मित्र रमेशभाई यांना सहकार्य केलं त्यांचा बी मी आभार मानतो आणि मी माझं